याच कार्यक्रमामध्ये सहभागी होतात उद्धव ठाकरे. थेट जाऊयात या कार्यक्रमात. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेली अनेक वर्ष ही घोषणा आपण ऐकतो आहोत, पण आज मुद्दामून मी ती घोषणा पूर्ण होईपर्यंत थांबलो, कारण उद्या त्याच्यावरही दावा टाकला जाईल की आजोबा पण मला पाहिजेत, वडील तर पाहिजेतच आहेत. पहिला प्रथम साहजिकच आहे, आज मराठी भाषा दिन आहे, आपल्या मातृभाषेचा दिन आहे, त्याच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना देतो. आपली मायबोली आहे, आईची भाषा. मराठी काकांचा सत्कार तर केलेलाच आहे, पण केवळ त्यांच्या एवढ्या सत्कारावरती त्यांचं कार्य हे मोजलं मापलं जाऊ शकत नाही. आपण खूप मोठं काम केलेलं आहात. बाकी ही जी काही गर्दी आज, खरं म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला मैदानातच कार्यक्रम घ्यावा लागेल. मला चिंता कधीच नव्हती की आपलं काय होणार आणि काय होईल. ही सगळी कट्टर शिवसैनिक, आज अनिलला मी खास धन्यवाद देतो सगळ्यांनाच, पण अनिलवरती वेगळी जबाबदारी. आता स्थानीय लोकाधिकारचा अध्यक्ष मी अनिल आता वर्षानुवर्ष सोबत आहे म्हणून आरे तुरे बोलतोय. आणि सहज आज कोणीतरी एक फोटो पाठवला मला, मग त्याच्यात दिवाकर रावते पण आहेत, दोन चार लोक आपले जे आज सुद्धा माझ्या सोबत आहेत, हीच तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत होती लोक. मग ती जी काय परंपरा आहे तिच्यात कुठेही खंड पडलेला नाही आणि पडू शकत नाही. मातृभाषा म्हटल्यानंतर आईची भाषा, आई केवळ आपल्याला भाषा नाही शिकवत, भाषा शिकवणं म्हणजे काय असतं शेवटी, त्या भाषेतनं एक संस्कार येतो. बाकी काही चोरीलं जाऊ शकतं, बाकी काही चोरता येतं, पण मी मध्ये म्हणालो होतो की संस्कार नाही चोरता येत. आणि ज्याच्यावरती संस्कार नसतात त्याला चोरीचा माल लागतो. आणि जसं आपण हिंदू आहोतच, हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही. मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुदेव भव ही आपली संस्कृती आहे. आणि स्वतःच्या आई वडिलांचा किंवा स्वतःच्या आई वडिलांना अडगळीत टाकून दुसऱ्याचे आई वडील चोरणाऱ्याला काय म्हणायचं, म्हणजे मला वाटतं तो अमिताभ बच्चनचा कुठला पिक्चर होता त्याच्या हातावर लिहिलेलं असतं, काय काय लिहिलेलं होतं हे त्या पोरावरती कोणीतरी लिहिलेलं असतं, पण ही आत्ताची जी लोक चोर गद्दार आहेत ते स्वतः स्वतःच्या हाताने स्वतःच्या कपाळावरती लिहित आहेत, मेरा पूरा खानदान चोर है. तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, पण ठाकरे कसे चोरणार. हे ठाकरे म्हणजे मी केवळ एकटा नाही, हे सगळे विचार ज्यांच्यामध्ये गेलेले ते सगळे ठाकरे आहेत. बरं निर्लज्ज एवढे की मरे कुठला तो पण एक पिक्चर चालला होता वाटतं, चोरीचा मामला हळूहळू बोंबला, हे जोरात बोंबलतायत, आम्ही चोरलं, आम्ही चोरलं, आम्ही चोरलं. जाऊ द्या, मला आजचा काय त्यांचा दिन नाही येतो, आपला मराठी भाषेचा दिवस आहे. आणि मला अभिमान आहे की ज्या एका हेतूने शिवसेनेची स्थापना झाली आता 56 वर्ष होऊन गेली, शिवसेना प्रमुखाने केली होती तो आज हेतू, म्हणजे मी मागे तुमचं आता शिवराय संचलन होईल 3 तारखेला, मी पण मागे आलो होतो. आणि खरंच सांगतो, मी माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता की ज्या रस्त्याने तुम्ही आपलं शिवराय संचलन चालतं, दोन्ही बाजूला सगळ्या त्या ऑफिसच्या बिल्डिंग्स, एकही कानाकोपरा असा नव्हता की तिकडनं कोणी ना कोणीतरी आपल्याकडे बघत नाहीये. तुडुंब म्हणजे रस्ते तर भरलेलेच होते, पॅरापिट भरलेले, खिडक्या भरलेल्या, गच्च्या भरलेल्या, झाडं भरलेली. म्हटलं कसे दिवस असतात बघा, या त्याच बिल्डिंग्स आहेत की जिथे मराठी माणसासाठी दरवाजे बंद होते तो एक काळ होता, आणि मग शिवसेनेचा जन्म झाला, मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या संघर्षासाठी शिवसेनेचा जन्म झाला.
आणि ते जे दरवाजे बंद होते ते दरवाजे तोडून आज मराठी माणूस असा त्याच्यातून आत शिरलाय की त्यातना आता वर्ण हे काय चाललेलं आहे शिवसेनेचं शिवराय संचलन ते बघायला गर्दी असते. तो जमाना वेगळा होता. आता या ज्या काही पिढ्या आलेल्या आहेत त्या पिढ्यांना तो काळ कदाचित सांगितलं तर विश्वास बसणार नाही की कसं मराठीची अवहेलना होत होती. मराठी माणूस म्हटल्यानंतर अगदी मी त्याला काय म्हणायचे घाटी. आपल्याच राज्यात जसं कुसुमाग्रजांनी इथे म्हटलं होतं की आपली मराठी मंत्रालयाच्या दाराशी फाटक्या वस्त्रानेशी उभी आहे, तसंच आपल्या राज्यामध्ये आपला मराठी माणूस हातात भिकेचा कटोरा घेऊन उभा होता, त्या हातातल्या भिकेच्या कटोऱ्याच्या जागी शिवसेना प्रमुखांनी एक आत्मविश्वासाची तलवार दिली शिवसेना. आणि मग ती जी काय लढाई सुरू झाली, मोठमोठे मोर्चे निघाले, सभा व्हायच्या, आजही होतात. आणि ती जी एक पिढीची मी गोष्ट सांगतो की त्या पिढीला मग त्याच्यामध्ये दिवाकर रावते आहेत, विलासजी, तुम्ही, अरविंद, तुम्ही सगळे जण आणखीन सुद्धा बस समोर बसलेले असतील, न्याय हक्क म्हणजे काय आणि तो लढून कसा मिळवावा लागतो हे त्या पिढीला माहिती आहे, संघर्ष म्हणजे काय हे या पिढीला माहिती आहे. आता हे जे पावट्यानं मोड फुटलेत ना हे पावटे तेव्हा नव्हते तिकडे. बाळासाहेबांचे विचार कधीही बाळासाहेबांनी कोणासमोर गुडघे टेका आणि पालख्या व्हा असं शिकवलेलं नाहीये. जगाल तर आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जगा हा एक विचार शिवसेना प्रमुखांनी आमच्या अंगात रुजवलेला आहे. आणि तिथून जी काय सुरुवात झाली हे संकट जे काय असतं त्या संकटात सुद्धा मी संधी शोधणार आहे. कारण तेव्हाही सगळी संकट मी बघत आलेलो आहे. मी बघत आलो शिवसेना कारण आज कदाचित एखाद दुसरा साक्षीदार राहिला असेल जो त्या क्षणाचा साक्षीदार असेल जो मी एक आहे की आमचं ते जे दादरचं घर त्या घरामध्ये शिवसेनेची स्थापना झाली 19 जून. आणि हे माझ्या लक्षात नव्हतं, मी सहज एकदा भाषणात ऐकता ऐकता ऐकलं आणि तेव्हा त्याच्यात बाळासाहेबच म्हणालेत कारण एवढं काय मी तेव्हा मोठा नव्हतो, 5-6 वर्षाचा होतो. सकाळी 9-9:30 सुमार असेल नाव ठरलं आणि मला माहित नाही चंदूमामा तू होतस की नाही त्यावेळेला त्या क्षणाला तिकडे असेल, म्हणजे एक साक्षीदार अजून एक आहे. म्हणजे मी बोलतोय खरं बोलतोय याच्यासाठी साक्षीदार पण सोबत आणलाय. आणि ते सहदेव नाईक होते आणि त्यांनी घोषणा दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपला नारळ जो वाढवला ना मुहूर्त बघितलं काही ना बघितलं आणि त्याला एवढेच सगळे जे धुमारे फुटले तो प्रत्येक तिथपासून आतापर्यंतचा संघर्षाचा काळ मग आणीबाणीचा सुद्धा काळ मी पाहिलेला आहे. कसं आणीबाणीच्या वेळेला काय आले होतं, आणीबाणीच्या वेळेला सुद्धा ठीक आहे तेव्हा एक बेधुंदी अशी बेबंदशाही माजेल की काय देशात अशी परिस्थिती होती आणि म्हणून तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आणीबाणीला जरूर पाठिंबा दिला होता. पण याचा अर्थ असा नाही की नंतर जे काय आणीबाणीमध्ये घडलं त्याला शिवसेनेचा पाठिंबा होता. खुद्द आणीबाणीमध्ये सुद्धा मार्मिकवरती बंधनं होतीच, म्हणजे असं विचित्र बंधन की मार्मिक छापण्यासाठी बंदी नाही पण मार्मिकच्या प्रेसवरती बंदी. मग कोणी छापून द्यायला तयार होत नव्हतं, मग कुठेतरी तो छापला जायचा. मग तेव्हा मी अनेकदा सांगितलेलं की दिवाकर रावते तेव्हा आता इथून एवढं रिवाइंड केल्यानंतर काय वयाचे असतील तेव्हाचे ते मार्मिक स्वतः हातगाडीवरनं मार्मिकच्या गठ्ठेच्या गठ्ठे बाजारात घेऊन जायचे. प्रेस पण त्यांच्या घराच्या इकडेच होती. म्हणजे असे सगळे शिवसैनिक त्या शिवसैनिकाच्या ते घट्ट विणेतनं हे आत्ताचं सगळं जे काय आहे ना स्थानीय लोकाधिकार वगैरे सुद्धा 50 वर्षे झाली त्याला. ही वीण घट्ट आहेत, मुळं आपली घट्ट आहेत, रुजलेली आहेत. वरचे शेंडे बुडके उडवा तुम्ही ठीक आहे. कोणाला वाटलं असेल ही फुलं तोडली म्हणजे झाड मेलं अजिबात नाही. काही काही वेळेला बांडगुळं सुद्धा छाटली जातात, ती बांडगुळं छाटावीच लागतात. काही आपोआप गळून पडत असतील तर आनंद आहे. म्हणजे अनेकदा ते बांडगुळ एवढं वाढतं की बांडगुळ्याला असं वाटतं की तोच स्वतः वृक्ष झालेला आहे. पण त्याला कळतं की मूळ जे काय असतं ना रस, तो रस शोषणारी पाळंमुळं जी असतात ना ती जमिनीत खोलवर रुजवायला लागतात. फांद्यावरची पाळंमुळ्याची बांडगुळ्याची असतात ती फांदी छाटली का बांडगुळ मेलं. ही अशी शिवसेना निर्माण झालेली आहे आणि त्यातून स्थानीय लोकाधिकार आहे, भारतीय कामगार सेना आहे, कितीतरी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी अन्यायावरती प्रहार करण्यासाठी शिवसेनेच्या शाखा कार्यरत आहेत.
आणि म्हणून मला आज अभिमान आहे। मी जास्त उगाचच त्या नको त्यांना आज काय महत्त्व मला द्यायचं नाहीये, कारण आज त्यांचा दिवस नाहीच आहे। कारण कधीही मी तुम्हाला सांगितलं ना, आई वडील जे संस्कार देतात ते संस्कार झाले नाहीत तर मग चोरी दुसऱ्याची गोष्ट चोरण्याची वेळ येते, ती त्यांच्यावरती आली। म्हणून मी चोरावरती जास्त बोलणार नाही, अजिबात नाही। मला लाज लज्जा त्यांना नसेल, पण जे मी मगाशी सांगितलं की जसं त्या दिवारमध्ये होता हातावरती शिक्का, तसं ज्या ज्या वेळेला हे छातीवरती धनुष्य बांधला होतील तेव्हा त्यांच्या कपाळावरती शिक्का असेल की तू स्वतः चोर आहेस। हे चोरलेलं धनुष्यबाण आहे। मी प्रत्येक बोलण्यामध्ये, मग ती प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा कुठलंही असेल, तरी तिकडे मी जे आव्हान देतो तेच आज तुमच्या साक्षीने देतोय की आज तुम्ही आमचं नाव चोरलेलं आहात, धनुष्यबाण चोरलेलं आहात। आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात या, मी आमची मशाल घेऊन मैदानात येतो, बघूया काय होऊन जातं। आणि आता अनिलनी मला एक चांगली निशाणी दिली, धनुष्यबाणाच्या वरती मशाल लावलेली आहे, आता त्या बाणावरती पलिता लावण्याचीच वेळ आलेली आहे। अन्याय जाळायचा असेल तर तिकडे केवळ बाण नाही पलिता लावावा लागेल, कारण ते धगधगते जे विचार आहेत ते विचार म्हणजे शिवसेना आहे। शिवसेना म्हणजे नाव किंवा चिन्ह नाही, केवळ धनुष्यबाण म्हणजे शिवसेना नाही, केवळ शिवसेना ही आपली आहेच, ती चोरू कोणी शकत नाही। पण हे जे काय तुम्ही शिवसेना प्रमुखाने पेरलेलं आहे ते कसं तुम्ही आमच्यातनं काढाल, जे आमच्या रगारगात नसानसात भिनलेलं आहे, ही भिनलेली शिवसेना आहे। ही शिवसेना कोणी किती कोणाच्या काही अगदी मोगॅम्बोच्या पिढ्या जरी उतरल्या नाही, आता मोगॅम्बोच म्हटलं पाहिजे ना, कारण मोगॅम्बोमध्ये आता काय हल्ली दुसरं काय कामधंदा नाही, म्हणून काय पिक्चर बघतो अशातला भाग नाही, पण काही काही गोष्टी आठवतात। मग त्या गुगलवरती मी सर्च मारतो की अरे हां, मग ते एक मिस्टर इंडिया, त्याच्यामध्ये ते मोगॅम्बोचा एक किस्सा आहे, आणि तेच आहे त्याच्यामध्ये की सगळं त्याच्यामध्ये सगळं तो काळा बाजार करा, हे करा, ते करा, किमती वाढवा, म्हणजे माणसं एकमेकात मारामाऱ्या दंगली सगळे लढत राहतील, मग आम्ही आमचं राज्य करत राहू, तोच त्याच दिशेने आपला देश चाललाय की नाही हा तुम्ही विचार करायचा आहे। आपल्याला एकमेकात लढवत राहायचं, आमचा शत्रू कोण, खरा शत्रू कोण आहे तो तुम्हाला माहिती आहे, खरा शत्रू कोण आहे तो तुम्हाला माहिती आहे। पण हे जे त्यांचे धंदे सुरू आहेत ना, हे आमचं हिंदुत्व नाही, अजिबात नाही, आणि हे आमचं मराठी पण तर नक्कीच नाही आहे। अगदी त्याही वेळेला परवा शिवसेना भवनमध्ये नितीन बानुगडे पाटील आलेत का, तर आपण जाणता राजा बघितलेला आहात, पाहिलं ना सगळ्यांनी, जे मी सांगतोय तुम्हाला, कारण काय काय काही वेळेला आपल्याच डोक्यातनं काही गोष्टी निसटतात। नितीन बानगुडे पाटलांनी एक चांगला किस्सा सांगितला, अफजल खानाची जेव्हा स्वारी आली तेव्हा अफजल खानाने सगळ्यांना खलिते दिले, पाठवले की याद राखा, जास्त मस्ती चालणार नाही, सरळ येऊन आमच्यात सामील व्हा, नाहीतर कुटुंब काबिल्यासह मारले जाल, असे खलिते सगळे महाराजांच्या सरदारांना आणि सगळ्या सैनिकांना पाठवले। त्यांनी खंडूजी खोपडे गेला तिकडे घाबरला, ईडीची धाड पडेल म्हणून, खोपडेच तो गेला तिकडे, त्याच्यात एक होते कान्होजी जेधे नाईक, त्यांना खलिता गेला की सामील व्हा नाहीतर परिणामाला तयार राहा। कान्होजी जेधे त्यांच्या पाच मुलांसह गेले महाराजांना भेटायला गडावरती आणि सांगितलं महाराज हा खलिता आलाय। महाराजांनी बघितलं, महाराज म्हणाले मग काय करू शकतो, जा तुम्ही, शेवटी हे तुमच्या कुटुंबावरतीच येणार असेल आणि मारलेच जाणार असाल तर कुटुंब महत्त्वाचं आहे, जा तुम्ही। आणि एवढं महाराज बोलल्यानंतर कान्होजी जे ताडकन उभे राहिले आणि त्यांनी तिथलंच एक तांब्यातलं पाणी होतं, सो बाजूला त्यांची पाच मुलं आणि महाराजांच्या चरणी तिकडे सांगितलं की महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या वतनावरती, ते जे पाटील किवगर त्याच्यावरती, हे सोडलं पाणी मी माझ्या मुलांवरती, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत स्वराज्याची मी बेईमानी करणार नाही, अजिबात करणार नाही। आता हाच प्रश्न आहे की आज खंडोजी खोपडेची अवलाद किती वंशज आज जन्माला आलेले आहेत आणि कान्होजी जेधे नायकांचे किती आलेत ते ठरवणारा हा काळ आहे। निष्ठावान किती जन्माला आलेत या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, आणि खंडोजी खोपडेची अवलाद जी एका अमिषापायी तिकडे जाऊन अफजल खानाच्या चरणी लीन झाली, असे खंडोजी खोपडे किती आहेत हे सुद्धा आता आपल्याला संपूर्ण जगात दिसतंय। आणि हा तोच महाराष्ट्र आहे, तोच भगवा आहे। मी मागे एकदा असं म्हटलं होतं की आत्मचरित्र सगळे लिहितात,
पण भगव्यांनी जर का आत्मचरित्र लिहिलं तर भगव्याला सुद्धा त्याला कशा कशातनं दुःखातनं संकटातनं आणि गद्दारीतून जावं लागलंय हे तो भगवा लिहिल. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तो भगवा त्याच दिमागाने फडकतोय. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला फडकत होता तोच दिमाग, तेच तेज आणि तेच तेज घेऊन आपल्याला पुढे जायचंय. ही लढाई सोपी नाहीये, पण ही लढाई जसं मोगॅम्बो म्हणाला दूध का दूध पाणी का पाणी होय ते आम्ही करणार. दूध का दूध पाणी का पाणी आम्ही करणार. आणि नुसतं पाणी का पाणी नाही तर तुमचं गोमूत्र कसं आहे ते सुद्धा आम्ही दाखवणार आहोत, ते सुद्धा आम्ही दाखवणार आहोत. आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली, मी काही गेलो नव्हतो, पण मला असं कळलं की महाराष्ट्राच्या राज्यपालाने हिंदीतून भाषण केलं. महाराष्ट्राचे राज्यपाल आपल्याला आज आणि निदान आज मराठी भाषा दिन त्या दिवशी तरी तुम्ही मराठीमध्ये वाचायचं. काय हिंदी आणि मराठीची लिपी वेगळी नाहीये. पहिले राज्यपाल नाटकता होईना पण बोलायचे मराठी. फार काळजीपूर्वक त्यांना शब्द लिहून द्यायला लागायची, कारण कुठला आकार उकार वेलांटी चुकली तर पंचायत. आता ती पंचायत काय होऊ शकते हे मी तुम्हाला सांगणार नाही. आज मराठी भाषा दिन आहे, प्रत्येकाला मराठी येते, प्रत्येकाने शब्द वापरावेत आणि शब्दाचे उलटे सुलटे अर्थ काढून बघावेत. गेली, जाऊ द्या असो. मी जास्त काय बोलणार नाही, कारण बोलत राहिले तर खूप बोलण्यासारखं आहे. पण तुमचा कार्यक्रम आज आहे, चालू आहे, आणि मला परत एका लग्नालाच जायचंय. तर आज एवढ्या सगळ्यांना बघून जरा चांगलं वाटलं की, कारण नाहीतर काय होतं, मातोश्रीवरती सगळे लोक येत आहेत. आता मधल्या काळामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या, निवडणूक आयोग तर बोगसच आहे. म्हणजे त्याला निवडणूक चुना लगाव आयोग का नाही म्हणत हेच मला कळत नाही. आमचा विश्वास उडालेला आहे, आमचा विश्वास उडालेला आहे. तो निवडणूक काय चुना चुनाव आयोग नाही, चुना लावणार आयोग आहे. तो चुना लावणार आयोग आहे. कारण असं कधी घडलं नव्हतं. ज्या ज्या वेळेला पक्षामध्ये अशा कोणी काही वाद झाले, अगदी रामविलास पासवानच्या पक्षात सुद्धा वाद झालेला आहे आणि तिकडे जे त्यांनी केलेलं आहे, आज किती वर्ष झाली वाद सुरू आहे. पण तो वाद सुरू असल्यानंतर त्यांनी रामविलास पासवानच्या मुलाला एक चिन्ह दिलेलं आहे आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिलेलं आहे. हे देऊन ते शांत का बसलेत, कारण दोन्ही गट हे भाजपासोबत आहेत. हे दोन्ही भाजपसोबत, म्हणजे तुमच्या सोयीने जर का सगळं करणार असाल तर ही हुकुमशाही देशामध्ये सुद्धा आता एकजूट व्हायला लागलेली आहे. परवा केजरीवाल येऊन गेले, त्याच्या आधी ममता बॅनर्जींचा फोन होता, नितीश कुमारांचा फोन होता, आणखीन येत आहेत. कारण जे मी म्हटलंय ते आता सगळ्यांना पटायला लागले की जर आता आपले डोळे उघडले नाहीत तर 2024 ची लोकसभेची निवडणूक ही कदाचित या देशातली शेवटची निवडणूक असेल. आपल्याला ठरवायचंय. कारण कपिल सिब्बल जे बोलले फार महत्वाचं बोलले. कपिल सिब्बलने ते सगळ्यांनी तुम्ही बघितलं असाल, ते म्हणाले मी इकडे उभा आहे, मी जिंकेन किंवा हरेन मी त्याच्यासाठी उभा नाही, पण मी या देशातलं संविधान वाचवायला आणि लोकशाही वाचवण्यासाठी उभा आहे. कारण जे काय आम्ही घटना तज्ज्ञांशी बोलतोय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की काय केलं म्हणजे अपात्र ठरतात, काय केलं म्हणजे अपात्र ठरत नाहीत. एवढं स्वच्छ आहे, मी जास्त बोलणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण ही सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने मध्ये चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती. मग माझ्या मनात अशी शंका यायला लागली की मधल्या काळामध्ये जे केंद्रीय कायदा मंत्री रिजिजू ते जे म्हणाले आणि त्यांचं आणि न्यायालयाची जी काय आता चाललेली आहे, मध्ये राज्यसभेचे अध्यक्ष बोलले, म्हणजे काहीही वेगळं स्वतंत्र ठेवायचं नाही. म्हणजे काय काय वेळा मी असं म्हटलं ना की बोलता बोलता काय काय गोष्टी सुचायला लागतात. आज एक व्हॉट्सअप आला मला, तुमच्यापैकीच कोणतरी पाठवत असेल किंवा तुम्हालाही आला असेल, की पूर्वी मी सर्व मागतीत म्हणत नाही पण पूर्वी पत्रकारांच्या हातामध्ये कलम असायचं, आता कमल असतं. म्हणजे स्वातंत्र्य सगळ्याचं मारून टाकायचं, वृत्तपत्र स्वातंत्र्य मारून टाकायचं, हे मारून टाकायचं. म्हणजे न्यायालय सुद्धा आम्ही आमच्या बुडाखाली जर घेणार असू तर देशामध्ये लोकशाही जिवंत राहील कशी. आणि मग तो निर्णय कदाचित विरोधात जाऊ शकेल असं त्यांना वाटलं असेल, म्हणून थेट तर बोलू शकत नाही.
केंद्र सरकार थेट बोलू शकत नाही, कारण आज सुद्धा न्यायालय स्वतःची त्यांची प्रतिमा आजपर्यंत न्याय जे न्यायमूर्ती बसले त्यांनी चांगली सांभाळले. मला बरं वाटलं की तिथे सुद्धा नाही म्हटलं तरी रामशास्त्री बाणेचे न्यायमूर्ती आहेत, आज सुद्धा आहेत. पण त्यांना जर का आपण आपल्या अंमलाखाली घेऊ शकत नसू तर आपण एक इनडायरेक्ट त्यांना सांगायला पाहिजे की केंद्र सरकारला नेमकं काय पाहिजे. म्हणून निवडणूक आयोगाने हा चोंबडेपणा केला नसेल ना, की केंद्र सरकारची इच्छा ही आहे की ह्यांच्या बाजूनी तुम्हाला निकाल द्यायचा आहे. पण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय ह्याच्यात फरक आहे. सर्वोच्च न्यायालय ही एक शेवटची आशा आहे, आणि जे कपिल सिब्बल म्हणाले तेच मी म्हणते की हा जो काय निकाल असेल तो केवळ शिवसेनेच्या भविष्याचा नसेल, हा आपल्या देशाच्या भविष्याचा असेल, देशाचा भविष्याचा असेल. कारण जर मी असं म्हटलं तर एक वावगं ठरणार नाही की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी तिळमात्र संबंध नव्हता तीच लोक पुन्हा स्वातंत्र्य मारायला निघालेत की काय. कारण त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात कुठेही हिस्सा नव्हता. पण 75 वर्षांनंतर आमच्या देशामधलं स्वातंत्र्य हे पुन्हा एकदा म्हणजे लोकशाहीला आदरांजली व्हायची की काय अशी वेळ ह्या लोकांनी आणलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही धगधगते निखारे आहातच. शिवसेना कोणी आपल्याकडनं चोरू शकत नाही, कधीही नाही. ठाकरे नाव आणि माझं पुन्हा एक त्यांना चॅलेंज आहे की ठाकरे नाव वगळून तुम्ही शिवसेना चालून दाखवा. स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून शिवसेना चालून दाखवा, माझा काही हरकत नाही आहे. लावा ना शिवसेना अमुक अमुक काय मिंदे. मी जसं छाती पुढे काढून सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं जर तुमच्यात काही कर्तृत्व असेल तर तुम्ही तुमचं वडिलांचं नाव लावा आणि लोकांसमोर राहा, या मग बघा काय होते तुमचं ते. पण त्यांच्या वडिलांना सुद्धा वेदना होत असतील की काय दिवटं निपटलं माझ्याकडे, माझं काही यांनी घेतलेलं नाहीये, हे दुसऱ्याचं बाप ह्याला लागतोय, मग मी काय करू आता. पण ही सगळी अशी तरा बघितल्यानंतर मला असं वाटतं जागरूक तर राहावंच लागेल. आणि मग ज्या ज्या वेळेला आता लोक मला सांगतायत की साहेब फक्त निवडणुका येऊ द्या, त्याची तयारी तुम्हाला करावी लागेल, त्याची तयारी करावी लागेल. चला एक मोठी आपल्याला संधी येते, कारण हे आपल्या राजकीय आयुष्यातलं शेवटचं आव्हान आहे. हे आव्हान आपण जिंकायचं मोडायचं म्हणजे मोडायचंच. आणि हे आव्हान एकदा मोडून काढल्यानंतर संपूर्ण देशात शिवसेनेला आव्हान देणारा कोणी शिल्लक राहिलेला नसेल, नड्डा सुद्धा नसेल, नड्डा सुद्धा नसेल. जे नड्डा बोलले होते ना की एक भाजपशिवाय दुसरा पक्ष राहणार नाही, अहो नड्डाजी निवडणुकीला या, तुम्हीच शिल्लक राहणार नाही एवढी आग आज तुम्ही आमच्या मनात पेटवलेली आहे. परत आता तीनदा चारदा असं बोलले तर शेवटचं असं बोलतो, जास्त बोलत 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 गेलं तर आणखीन पुढे जाईन, म्हणून तूर्त मी इथेच थांबतो. सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण परत परत भेटत तर राहूच, कारण आता लढाई ही आपली लोक न्यायालयामध्ये सुद्धा होणार आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी तयार राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून शिवसेना चालवून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला दिलेलं आहे. यासोबतच त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपा आणि शिंदे गटा